कोरोनाबद्दलच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी तर आपण पाहणार आहोत, पण सगळ्यात पहिली बातमी आहे ती नांदेडमधून आलेली. सद्गुरु शिवाचार्य गुरु नागठाणकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या करून त्यांचा मृतदेह सोबत नेण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न होता. उमरी तालुक्यातल्या नागठाणा गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. मारेकऱ्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या म्हणजे या सद्गुरूंच्या सोबत असलेल्या आणखी एकाची हत्या केली आहे. पहाटे ही घटना घडली आहे. मारेकरी गावातलेच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. चोरी करून नगदी रक्कम पळवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख. मुजीब, काय माहिती आहे, कारण अर्थातच वातावरण तिथे तणावाचं होतं, काय आताचे अपडेट्स आहेत? तेच की, अत्यंत तणाव या उमरी तालुक्यामध्ये आहे. गावकरी संतप्त आहेत, भाविक संतप्त आहेत. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होणार नाही महाराजांच्या, तोपर्यंत मृतदेह आम्ही हलवणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी आणि भक्तांनी घेतलेली आहे. काल रात्रीची ही घटना आहे आणि चोरीच्या उद्देशाने ही घटना झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गावातलाच हा आरोपी असावा असा देखील संशय आहे. रात्रीच्या सुमारास हा आरोपी मठामध्ये गेला आणि त्याने चोरी तिथं केली आणि तिथंच त्याने महाराजांची गळा आळून हत्या केली. त्यानंतर तो महाराजांच्याच गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मठाच्या छतावरती जे लोक झोपलेले होते त्यांना काहीतरी आवाज आला गेट उघडतानाचा आणि त्यांनी त्यांना जाग आली, त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर तो आरोपी फरार झाला. महाराजांचा शोधाशोध घेतल्यानंतर तेव्हा कळलं की महाराजांची हत्या झाली. त्यानंतर सकाळच्या सुमारास याच मठामध्ये बाथरूममध्ये एक मृतदेह आढळला. वृद्ध व्यक्तीचा हा मृतदेह आहे, भगवान शिंदे असं त्या दुसऱ्या मयत व्यक्तीचं नाव आहे. परंतु तो मठातला सेवेकरी आहे का तो मारेकऱ्यासोबत होता हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. प्रचंड तणाव या घटनेनंतर निर्माण झालेला आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली की आणखीन यामागे दुसरं कोणतं कारण आहे याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे. अगदी मुजीब, या सद्गुरु शिवाचार्य नागठाणेकरांबद्दल काय अधिक माहिती द्याल, कारण एकतर तणाव झालेला आहे तिथे आणि जोपर्यंत अटक होत नाही मारेकऱ्यांना तोपर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही असं सुद्धा भूमिका तिथल्या गावकऱ्यांनी घेतली. बालब्रह्मचारी येथे महाराज आणि कर्नाटक राज्यातले हे महाराज आहेत. अनेक वर्षापासून या मठाचे ते मठपती आहे. इतकी सध्या त्यांच्या संदर्भातली माहिती, या संदर्भात अधिक माहिती आपण घेत आहोत. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल मुजीब, आणि तू या सगळ्या बातमीवर लक्ष ठेवून राहा, आम्ही वेळोवेळी अपडेट्स घेणारच आहोत. याच्या पुढची बातमी आहे पुण्यातली, कारण पुण्यामध्ये आता कोरोना टेस्टिंगची सुविधा आणखी वाढवली जाणार आहे. नवीन मशीन आता लावलं जात आहे आणि नवीन मशीन सुरू होताच ही टेस्टिंगची क्षमता 2 ते 3 हजारांपर्यंत वाढणार आहे. कारण सध्या पुण्यामध्ये दररोज 1200 ते 1300 सॅम्पल्सचं टेस्टिंग होत आहे. आता ससून रुग्णालयात हे नवं कोरोना टेस्टिंग मशीन जेव्हा लावलं जाईल त्यानंतर 2 ते 3 हजारांपर्यंत नमुन्यांची चाचणी पुढे येईल. साहजिकच त्याचा फायदा होईल, यातून संसर्ग किती पसरतोय ते लक्षात येईल आणि लवकरात लवकर उपचार करणंही शक्य होईल. नव्या टेस्टिंग मशीन खरेदीसाठी राज्य सरकार आणि दोन्ही महापालिका मिळून 14 कोटींची तातडीची तरतूद पुण्याचे करण्यात आलेली आहे. पुण्याचे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. पुण्याच्या महापौरांनीच सरकारकडे या टेस्टिंग क्षमता वाढवण्याची मागणी केली होती. जितक्या मोठ्या प्रमाणात या टेस्टिंग होत आहे ते पुढे येईल, या नमुन्यांच्या चाचण्या पुढे येईल, तितक्या मोठ्या प्रमाणावर किती संसर्ग झाला आहे आणि मग उपचार कसे करायचे हे लक्षात येईल. पुढची बातमी आहे औरंगाबादची. आमच्या वॉर्डात का काम करतोस असा सवाल करत भाजपचे खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भागवत कराड यांच्या मुलांनी भाजप युवा मोर्चाचा सदस्य कुणाल मराठे या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत कुणाल मराठेच्या घरातल्या महिलांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. औरंगाबादमधल्या कोटला कॉलनीच्या समतानगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात काल कोरोनाशी संबंधित एक रुग्ण आढळला होता, त्यामुळे या परिसरात कुणाल मराठे या कार्यकर्ता करताना सॅनिटायझरची फवारणी केली. याबाबत भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांना माहिती मिळाल्यानंतर त्या दोघांनी मिळून या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी कुणाल मराठे यांच्या तक्रारीवरून हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवन सोनावणे या 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडचे पेशंट असल्यामुळे निर्जंतुकरणाची फवारणी केली. ते झाल्यानंतर मी राहत्या घरी जेवायला बसलो असताना दार वाजलं. दार उघडताच त्या ठिकाणी
सन्माननीय खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब यांचे दोन्ही चिरंजीव व काही कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी काही बोलण्या अगोदरच आमच्या वार्डात आम्ही राजकारण करू, तुम्ही कोणतेही सेवा कार्य करायचे नाही असे म्हणून बेदम माझ्यावर मारहाण केली व माझ्या आई वडिलांनाही त्या ठिकाणी धक्काबुक्क्या केल्या। त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो, अर्ज दिला, मेडिकल मेमो घेऊन मी घाटीत गेलो। घाटीत गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या मानेमध्ये इजा झालेली आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। सिद्धार्थ, गुन्हा तर दाखल झाला आहे पण पुढे काय कारवाई झालेली आहे, काय आत्ताचे अपडेट्स आहेत याबद्दल, आणि ही इतक्या मोठ्या इतक्या बेदम मारहाण या भाजप कार्यकर्त्याला करण्यात आलेली आहे? केतकी कारवाई आणखी पोलीस योग्य पद्धतीनं सगळी पावलं उचलताना दिसत, कारण हा हे राजकीय भांडण आहे आणि आरोपी संशयित आरोपी जे आहेत खासदार भागवत कराड यांची मुलं आहेत, त्यामुळं पूर्ण बाजूने चौकशी करून काही कारवाई पोलीस लगेच करतील, कारण आता FIR नोंद झालेली आहे। मात्र या भांडणाच्या मागे आपल्याला माहित आहे की औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका लॉकडाऊन संपल्यानंतर कधीही जाहीर होऊ शकतात, कारण आधीच औरंगाबाद महानगरपालिकेचे तारीख निवडणूक होणार होती एप्रिलमध्ये, मात्र आता लॉकडाऊनमुळे ती पुढे गेली। लॉकडाऊन जरी असलं तरी जे इच्छुक कार्यकर्ते आहेत ते आपापल्या वार्डामध्ये सगळी कामं करताना दिसतायत। हा जो कुणाल मराठे हा कोटला कॉलनीमध्ये आपल्याला भाजपचं तिकीट मिळणार आहे या आशेने काम करतोय, सॅनिटायझरचं काम असेल, किट वाटप असेल, तर त्या ठिकाणी भागवत कराड यांची मुलं आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी या वार्डात काम करायचं नाही यावरून बाचाबाची झालेली आहे आणि ही मारहाण झालेली आहे। एकंदरीतच पोलिसात तक्रार झालेली आहे आणि पोलिसांना सर्व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्याचं खरे असेल त्याची बाजू घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या, त्यामुळे आता FIR दाखल झाला म्हणून निश्चित कारवाई होईल। धन्यवाद सिद्धार्थ या माहितीबद्दल। आपण आम्ही तुमच्याकडनं याचे अपडेट्स घेणार आहोत, कारण ही बेदम मारहाण या भाजप कार्यकर्त्याला झालेली आहे आणि खासदार भगवान कराड यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यासोबत आणखी एक पवन सोनवणे नावाची व्यक्ती आहे, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर पुढची बातमी आहे, चंद्रपूरमधल्या 50 वाघांचं लवकरच स्थानांतरण करण्यात येणार आहे, म्हणजेच त्यांना दुसरीकडे हलवण्यात येणार आहे। वन्यजीव आणि मानवातला संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण आखण्यात येणार आहे। या दोन्ही मुद्द्यांवर उपाययोजना सुचवण्याबाबत वनमंत्री संजय राठोड यांच्यासमोर नागपूरमधल्या वनभवनामध्ये एक सादरीकरण करण्यात आलं। राज्यात एकूण 312 वाघ आहेत, त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात 160 वाघ आहेत। चंद्रपूर शहरापासून केवळ 5 किलोमीटरच्या परिघात 21 वाघांचा संचार आहे। 1 जानेवारी 2020 ते 20 मे 2020 या काला वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे या ठिकाणी वन्यजीव मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसतोय। त्यातच येत्या वर्षभरात या परिसरात आणखी 60 नवीन बछड्यांची भर पडणार आहे। त्यावर उपाय म्हणून 50 वाघांचं इतर जिल्ह्यातल्या जंगलांमध्ये कसं स्थानांतरण करता येईल यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली। अनेक राज्यातले लोकप्रतिनिधी आणि प्रामुख्याने विदर्भातले चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीकडून ही मागणी होते आहे की मानव आणि वन्यजीव आणि त्याच्यामध्ये वाघाकडून मानवावर होणारे हल्ले अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या आहेत आणि ही स्थिती आज खरं आहे की तुम्ही पाहता की आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात जवळपास 312 वाघ आहेत आणि या 312 पैकी एका जिल्ह्यामध्ये जवळपास 160 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघ आहेत आणि चंद्रपूर शहराच्या आजूबाजूला 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये जवळपास 12 वाघ आहेत आणि असं असताना आज अनेक लोकांचा वाघाचा हल्ला त्या लोकांवर झालेला असल्यामुळे ही मागणी पुढे आली। यानंतर बघूया देशात आत्ता काय कोरोनाग्रस्तांची संख्या आहे, ती आत्तापर्यंत देशामध्ये 1,31,868 इतकी संख्या झालेली आहे कोरोनाग्रस्तांची, तर 54,441 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। कोरोनामुळे आत्तापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या आहे 3,867। गेल्या 24 तासात 6,767 नवीन रुग्णांची भर पडली, तर देशात 24 तासात 147 जणांचा मृत्यू झाला आहे। कोरोनामधून बरे होण्याची रुग्णांची टक्केवारी 41.48 इतकी आहे। यानंतर कल्याणमधली बातमी आहे, धक्कादायक मन सुन्न करणारी बातमी आहे। कल्याण पूर्वमधल्या कोरोना संशयिताच्या 71 वर्षाच्या एका कोरोना संशयिताला रुग्णवाहिका आली म्हणून ही व्यक्ती
सरपटत अक्षरशः चौथ्या मजल्यावरून खाली आले, पण खाली आल्यानंतर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून गेली. रुग्णवाहिकेच्या चालकानं त्या ठिकाणी थांबायला नकार दिला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओनंतर तरी महापालिकेला जाग येणार का हा खरा प्रश्न आहे. आपण ही दृश्य बघतोय, अक्षरशः त्यांना चालता येत नाहीये. या आजोबांच्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झालेली आहे. ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी रुग्णवाहिकेला फोन करून इथे पाठवलं होतं. त्यानंतर हे आजोबा आणि त्यांच्या पत्नी अशा दोघंही जणांना चालण्याचा त्रास होतोय. तरीही हे सरपटत खालपर्यंत आले, मात्र तिथे रुग्णवाहिका चा चालक थांबलाच नाही. वेळ लागलाय म्हणून तो सरळ निघून गेला. यानंतर जवळपास पाऊण तासाने तिथे रुग्णवाहिका आली आणि मग या आजोबांना हॉस्पिटलमध्ये घरी हॉस्पिटलमध्ये जाता आलं. आणि यानंतर आपण पुन्हा इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर परत भेटूयात.